शेतकरीच नवरा हवा या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे रेवा चिडलेले असते सया म्हणतो काय झालंय आहे तुम्हाला का हो तुम्ही असं रुसून बसलाय तेव्हा रेवा म्हणते काय नाही तुला काय फरक पडत नाही ना तेव्हा सया म्हणतो काय झालंय नक्की खरं तर रेवाला वाईट वाटत असतं वाट सगळ्या बायका जाताना सयाकडे पाहत असतात त्यानंतर सया म्हणतो इथं सोडलं तुम्हाला बस ना का पुढं सोडू तर रेवा म्हणते कधीतरी म्हणत जा ना थांबा म्हणून तर रेवा म्हण सया म्हणतो की थांबा मग तेव्हा रेवा म्हणते हो का त्यानंतर सया म्हणतो की मला तो शर्ट देऊन टाका ना तेव्हा रेवा रेवा म्हणते नाही ना मी मुंबईला जाणार आहे की नाही तेव्हा माझ्याकडे हवा आहे ना मला तो मी घेऊन जाणार आहे कसं आहे पुन्हा कधी भेटू माहीत नाही ना तर हा कुर्ता माझ्याकडे असेल तर मला बरं वाटेल ना आणि रेवा छान हसते सया पण रेवाकडे हसत असतो रेवाला खूप छान वाटत असतं खरं तर रेवाच्या मनात चाललेलं असतं ते सयाला समजावं असं रेवाची इच्छा असते पण सयाला काही रेवाच्या मनातलं समजत रेवा नाही त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रेवा तो कुर्ता हातात घेऊन त्या कुर्त्याशी बोलत असते आज सया तुझ्या मी खूप जवळ होते तरीही तू मला ओळखलं नाहीस मला कायमस्वरूपी तुझ्या जवळ थांबायचं आहे त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ज्वारीचे पोती भरून ठेवलेले असतात आणि गुणा तिथे येतो आणि त्या पोत्यांमध्ये घोळ घालत असतो आणि म्हणत असतो हे सॅम्पल घेऊन सया उद्या जाणार आहे ना मग सया हे सॅम्पल घेऊन गेला की नक्कीच घोटाळा होणार आणि तेवढ्यात सया मागून आलेला असतो आणि सया म्हणतो गुणादा काय करतोय नक्की त्याचबरोबर सयामत सयाबरोबर गोट्याही आलेला असतो आणि आता गोट्या आणि सयाने गुणादारला तिथे राडा करताना रंगेहात पकडलेला आहे थँक्यू